शर्वरी सध्या महाराष्ट्रात वास सुरू आहे तो दसरा मेळाव्यावर. शिंदेगड म्हणतोय आमची शिवसेना तर ठाकरे म्हणतायत यांनी आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं की मुले पळवून नेणाऱ्याची टोळी आहे पण आता आमचा बापच पळवून नेत आहेत आता असा शिवसेनेचा शिंदे गटाला टोला आहे. नेमकी शिवसेना कोणाची या निकालाबाबतीत वादविवाद सुरू असताना आज दसरा मेळाव्यावरून मात्र चांगलंच रणकंदन माजलंय. आणि याच दसरा मेळाव्याविषयी संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे. दसरा मेळावा केव्हा चालू झाला, दसरा मेळाव्याची सुरुवात कधीपासून झाली आणि दसरा मेळाव्याला विशेष असं काय महत्व आहे या संदर्भातला हा माझा रिपोर्ट. कारण दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना यावरती बरेच वर्ष आपली प्रतिमा राखून आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा सुरू केला. बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्यास का सुरुवात केली आणि दसरा मेळाव्याची सुरुवात जी आहे ती कधी झाली. शिवसेना म्हटलं की जुन्या मुंबईकरांच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात आणि त्या म्हणजे शिवसेना भवनाची जुनी इमारत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दसऱ्याला शिवसैनिकांनी खचाखच भरलेलं शिवतीर्थ. शिवाजी पार्कात भाषणासाठी कमरेवरती उभे हात ठेवून असलेले बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे. या शिवाजी पार्कचं पहिलं नाव होतं माहीम पार्क. दादरच्या पश्चिमेला असणारं हे 28 एकराचं खुलं मैदान जेव्हा चहूबाजूंनी मराठी वस्तीनं वेढलेलं होतं. पार्कातल्या उद्यान, गणेशाचं मंदिर आणि मैदानात रंगणारे क्रिकेटचे डाव आणि समर्थ व्यायाम मंदिरातला मल्लखा या सगळ्यासोबत शिवसेनेचा दसरा मेळावा हा चांगलाच प्रसिद्ध आहे. आणि शिवसेना मेळाव्यामुळं शिवसेनेचा हा दसरा मेळावा शिवाजी पार्कची ओळख बनून राहिला. प्रबोधनकार केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव, आदित्य अशा ठाकरे कुटुंबातल्या 4 पिढ्यांसाठी दादर पश्चिमेतलं हे शिवाजी पार्क अत्यंत महत्वाचं ठरतंय. प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरामध्ये राहत. दादरमध्येच त्यांनी पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाला खांडके बिल्डिंगमधून सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान त्यांनी याच शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभांमध्ये प्रबोधनकारांचा सहभाग होता. आता याच शिवाजी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मरणार्थ उभ्या असलेलं हे दालन आहे. बाळासाहेबांच्या मनात असलेली भीती गर्दी होणार नाही ही उलटीच घडली आणि प्रचंड गर्दी दसरा मेळाव्याला झाली. कारण शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी बाळासाहेबांच्या मनाची भीती होती आणि ती भीती त्यांनी त्याचा विचार केला आणि टोकावरती स्टेज बांधायचं सोडून त्यांनी स्टेज जे आहे ते मध्यभागी घेतलं. म्हणजे समोरचा छोटा भाग भरला तरी चालेल आणि प्रत्यक्षात गर्दी थोडीफार दिसेल. पण घडलं मात्र उलटच, गर्दी ही भरपूर झाली. अजूनही दसरा मेळावा वर्षानुवर्षे तिथेच होतो. एखाद्या पक्षानं दरवर्षी एका ठराविक दिवशी एकाच जागी वर्षानुवर्ष सलग सभा घेणं, मेळावा घेणं हे रेकॉर्ड होतं. आता ह्या रेकॉर्डला नजर मात्र लागली आहे. काय होणार हे येणाऱ्या काळात कळणारच आहे. त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, तिचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊ.